नमस्कार, मावळ 24 तास संस्थान येथे श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा सोहळा 2023 रविवार दिनांक दुपारी 3:30 या ठिकाणी श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा दिंडीचं या ठिकाणी भव्य सदस्य आणि तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगरसेवक संतोष भाऊ छबुराव भेगडे आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या ठिकाणी श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये येणाऱ्या दिंडीचं जे व्यवस्थापन आहे ते त्यांच्याकडे आहेत. काय सांगाल नेमकं? ऐतिहासिक तळेगाव नगरीमध्ये विठ्ठल मंदिर संस्थान तळेगाव दाभाडे व स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने आज हा अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा सोहळा 2023 ही पायी दिंडी येत असते. तिला 727 वर्ष झालेली आहे आणि त्या दिंडीचं एक व्यवस्थापनाची जबाबदारी माझ्याकडं संस्थेच्या वतीने देण्यात आली. त्यामध्ये आज दिंडीचं स्वागत असेल, आज तर पूर्ण ग्रामप्रदक्षिणा असेल, त्यामध्ये त्यांचं स्वागत करून रांगोळ्याचा सडा ठेवून पूर्ण तळेगावातील नागरिक त्यांचं स्वागत करतील, फुलांचा वर्षाव होईल आणि अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी हबप गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम यांचं या ठिकाणी कीर्तन पण होणार आहे. त्या कीर्तनाचा लाभ घ्यावा अशी मी सर्व भावी भक्तांना व तळेगाव नागरिकांना विनंती करतो. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या ठिकाणी श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी दिंडी जी आहे ही दिंडी किती वाजता येणार आणि या ठिकाणी पुढच्या गावाला ती कधी जाणार? ती दुपारी 3:30 तळेगावातील गावातील तळ्याजवळील काठावरती तिथं मावळ्यांचं मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि तिथनं पूर्ण गावामध्ये 3:30 चालू सुरू होऊन तिची प्रदक्षिणा तळेगावातील 5:30 ते 6 संपूर्ण मंदिरामध्ये येणार आहे. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज दाभाडे आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. मावळ तालुक्यामध्ये खरं पाहिलं या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबा राय यांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली भूमी आहे आणि हे तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील सर्वाधिक म्हणजे शेकडो वर्षाची परंपरा असलेलं हे मंदिर आहे. तर काय सांगाल मंदिरासंदर्भात आणि जी श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा जी पायी दिंडी येते त्या संदर्भात काय सांगाल? तळेगाव दाभाडे हे एक अतिशय पुरातन गाव आहे. या गावामध्ये साधारणतः 1000-2000 वर्षापूर्वीची सुद्धा मंदिरं आहेत आणि तळेगाव आणि सातारा ही महाराष्ट्रात अशी दोन नगरं आहेत ती भारतीय वैदिक नगररचना शास्त्रानुसार त्याची रचना झालेली आहे. आणि सांगायला आनंद होतो की तळेगावमध्ये अनेक संप्रदायाच्या परंपरा जशा आहेत तशा वारकरी संप्रदायाचीही परंपरा तळेगावमध्ये फार जुनी आहे. रेकॉर्ड पाहायला गेलं, तर्कदृष्ट्या पाहायला गेलं तर समर्थ रामदास स्वामींचे शिष्य भीमस्वामी तुकोबारायांच्या कीर्तनाला या मंदिरात उपस्थित होते, म्हणजे ज्याला आपण आय विटनेस म्हणून, त्यांच्या समोर तुकोबारायांच्या कीर्तनात एक बाळ मेलेलं तुकोबारायांनी पांडुरंगाला प्रार्थना केल्यानंतर ते परत संजीवन झालेला इतिहास स्वतः भीमस्वामींनी लिहिलेला आहे. तो 450 वर्षाचा आहे आणि त्याच्या आधी ज्ञानोबारायांनी समाधी घेतल्यानंतर त्या समाधीला ह्यावर्षी 727 वर्ष झाली. तर त्यावेळेला आळंदी पंचक्रोशी म्हणजे इंद्र येऊणी भूमिशी याग केले अहर्निशी इंद्रायणी इंदोरीशी पंचक्रोशी त्यापासून असं पंचक्रोशीचं वर्णन केलं जातं. आणि मग नामदेवरायादी संत म्हणजे सेना महाराज, रोहिदास चांभार किंवा चोखा मेळा हे त्या ज्ञानोबारायांच्या समकालीन असणारे सर्व संत ज्ञानोबारायांच्या पंचक्रोशीची प्रदक्षिणा करण्यासाठी ज्या वेळेला निघाले त्यावेळेला त्यांचा चौथा मुक्काम ह्या तळेगावच्या विठ्ठल मंदिरात असल्याची नोंद 727 वर्षापासूनची ही परंपरा चालू आहे. ही परंपरा चालू असताना त्या परंपरेमध्ये नामदेवरायांच्या नंतर एकनाथ महाराज, एकनाथ महाराजांच्या नंतर तुकोबाराय, तुकोबारायांच्या नंतर तुकोबारायांचे चिरंजीव नारायण महाराज, नारायण महाराजांच्या नंतर हैवत बाबा आरफळकर यांनी ही परंपरा चालवली. मग हैवत बाबांनी ह्या परंपरेचं जे जबाबदारी आहे ती नेर्लेकर नावाचं जे पंढरपूरचं कुटुंब होतं त्यांच्याकडे दिली. त्यांनी ती 1936 पर्यंत चालवली. ते बैलगाडीतून
इथे ज्ञानोबरायांच्या पादुका आणि असा 16 चार पाच बैलगाड्या 5-25 वारकरी तळेगावला मंदिरात येत असत. पण 1936 साली त्यांनी तळेगावचा मुक्काम जो होता तो काही कारणास्तव रद्द केला. तर आमची अनेक वर्षाची मागणी होती की तुकोबरायांचा मुक्काम आमचा आम्हाला परत ज्ञानोबरायांचा मुक्काम आमचा आम्हाला परत मिळला पाहिजे, कारण तो आमचा हक्क आहे. आणि मग ह्या व्यवस्थापन कमिटीने तो मुक्काम त्यांनी मान्य केला आणि आपल्या तळेगावला ह्या वर्षी एक आनंदाची बाब आणि तळेगावकरांच्या भाग्याची बाब आहे की ज्ञानोबरायांचा मुक्काम तळेगावला राहणार आहे. त्यामुळे आम्ही त्यांचं सगळे स्वागत करायला उत्सुक आहोत. आणि ह्या स्वागतामध्ये श्री संतोष छबुराव वेगळे स्नेह ग्रुपने विठ्ठल मंदिराची विनंती मान्य करून त्याच्यामध्ये भरीव असं मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांनाही खूप खूप धन्यवाद देत असताना, तळेगावच्या ह्या मंदिरामध्ये याचं वैशिष्ट्य असं आहे, राही रखुमाबाई दोन्ही उभ्या दोन्ही दो बाई मयूरपुच्छ चामरे ढाळीती ठाई ते ठाई, असं तुकोबाराय ज्या पांडुरंगाचं वर्णन करतात तो प्रत्यक्ष पांडुरंग आपल्याला तळेगावला पाहायला मिळतो. म्हणून तुकोबारायांच्या कीर्तनाची परंपरा असेल, नामदेवरायांच्या कीर्तनाची परंपरा असेल, अनेक कीर्तनाच्या परंपरा जोपासण्याचं काम तळेगावकरांनी केलेलं आहे. त्याच्यावेळी किंवा सुरेशभाई आत्ताच्या काळामध्ये सुरेशभाई शाह ह्या लोकांनी इथे काम करत असताना कधीही परंपरेला बाद येईल की अतूट परंपरेने जे केलं जातं त्याला संप्रदाय म्हणतात. आणि याच मंदिरामध्ये भारतातले थोर साहित्यिक की ज्यांनी 200 ग्रंथ लिहिले ते साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य परिषदे साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष गोणी गाडगेबाबाई या मंदिरात येऊन गेल्याची नोंद सापडते. अर्वाचीन काळामध्ये आत्ता जर पाहिलं तर आत्ताचे कुरेकर बाबा असतील किंवा जगन्नाथ महाराज पवार असतील इथे पांडुरंगाची सेवा केली. आणि त्यामुळं हे मंदिर हे वारकरी संप्रदायाचं एक चांगलं जाग, त्याचा उपयोग तळेगावकरांना निश्चित होत आहे. आणि तळेगावमध्ये आता ही जी तरुण पिढी आहेत त्याच्यात मग आदरणीय माजी मंत्री बाळा भेगडे असतील, संतोषभाऊ भेगडे असतील, किंवा आमचे यतीनबाई आहेत, आमचे अनिल फाकडकर आहेत, असंख्य कार्यकर्ते तरुण नवीन कार्यकर्ते याला जोडले गेलेले आहेत. त्या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो, कारण भारतीय संस्कृती हीच जगात सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. ही टिकली तर वसुधैव कुटुंबकम व्हायला वेळ लागणार नाही. आणि त्याकरता मी ज्ञानोबरायांच्या बरोबर येणाऱ्या सर्व संतांचं तळेगावकरांच्या वतीने आणि संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने स्वागत करत असताना तळेगावकरांना असं आवाहन करतो की ज्ञानोबरायांचा सोहळा आपण सर्वांनी अतिशय आनंदाने त्यांचं स्वागत करू. त्या दिवशी माऊली महाराज कदम यांचं कीर्तनालाही आपण सगळेजण उपस्थित राहावं असं आवाहन करतो आणि मी थांबतो. तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा दिंडीचं रविवार दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 3:30 या ठिकाणी आगमन होणार आहे. आणि ह्या पायी दिंडीचं जे व्यवस्थापन आहे या ठिकाणी नगरसेवक संतोषभाऊ छबुराव भेगडे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं करण्यात येणार आहे. आणि हा आगळा वेगळा देखणा सोहळा पाहण्यासाठी वारकरी संप्रदायातील सदस्यांनी विठ्ठल मंदिर संस्थान तळेगाव दाभाडे या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.